नमस्ते पालको, लहानपण माझे या यूट्यूब चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। माझे नाव अंजली समाधान पाटील, मी इयत्ता 7 शिकते। माझ्या शाळेचे नाव जी प प्राथमिक शाळा तेलगाव सिना। मी तुमच्यापुढे सादर करणार आहे एक गोष्ट। गोष्टीचे नाव आहे मोरे गाय। चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया। बारकू आला का नाही रे? आज दुपारी मी त्याला रागवलं होतं। एका गायला तो मारत होता रे। गाय लोकाची असली तरी ती देवता आहे रे। जा त्याला घेऊन या, श्याम म्हणाला। तो बाहेर बसला आहे, आत येण्यास लाजतो आहे, शिवा म्हणाला। श्याम उठला आणि बाहेर गेला। बारकूचा हात पकडला। बारकू कासावी झाला। कसं कसं त्याच्या हातून सुटण्यासाठी बारकू धडपडत होता। श्याम म्हणाला, बारकू तू मला आवडतोस रे, म्हणून तुझ्यावर मी रागे भरलो। इतका का राग आला माझा तुला? अरे मी तुझ्या भावासारखाच आहे। चल आज मी तुला आमच्या मोरेगायची गोष्ट सांगणार आहे। श्यामचे प्रेमळ शब्द ऐकून बारकू प्रार्थने गृहात आला। श्यामच्या गोष्टीची सर्वजण वाट पाहत होते। श्यामने गोष्टीला सुरुवात केली। आमच्या घरला एक मोरेगाय होती बरं का, खरोखरच दृष्टी लागण्यासारखी होती। अख्ख्या गावात गाय नाही अशी गाय होती असे लोक म्हणत होते। खरोखर ती दृष्टी लागण्यासारखी गाय होती। खरोखर उंच धिप्पाळ आणि शांत दिसत असे। आमच्या बाबांचा 5-1 शेराचा लोट्या होता, तो भरून ती दूध देत असे। तिची नीट काळजी घेण्यात येत असे। आमची आई सकाळी लवकर उठत असे, उठली ती गोठ्यात जात असे। गायीने आपल्या हातून चारा खावत असे, तिच्या कपाळावर कुंकू लावत असे, मग तिची शिट्टी आपल्या चरणावरून फिरवत असे। दुपारी ती जेवणाच्या वेळेस दोन नैवेद्य करायचे, एक देवळातल्या देवाला आणि एक गायीला। देवळातला नैवेद्य गुरं घेऊन जायचा आणि गायीला चारायचा, आणि घरातला नैवेद्य आई आपल्या हाताने गायीला चारायची। गाय म्हणले तर देवताच असते रे। गाय म्हणलं तर देवताच असते। आई अधूनमधून गोठ्यात जायचे, तांदूळ धुतलेले पाणी गंगाळ्यात भरून ती गायीला पाजवायचे। ते पाणी थंड आणि पौष्टिक असते। गायीला चारत असे ती। गाय म्हणजे देवताच असते रे। पहिला दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात येऊ दे की तिला मारत नसे, तिला मुठभर भाकरी देत असे, मुठभर चारा खावत असे। गोरपूजा गायीला मान हा बायकानीच दिलाय। गोरपूजा पहिल्यासारखी राहिली नाही, तोंड दाखवून जायची की गोरपूजा चालू आहे। आता दुसऱ्याची गाय जरा आपल्या अंगणात येऊ दे की घालत त्या गोर मातेच्या अंगावर बसल्या चार काट्या। दुसऱ्याचे जाऊ द्या आपल्या स्वतःच्या गायीला सुदुकणीत, पोटभर चारा पोटभर पाणी देत नाही। त्या बिचारीने गावात रानात जे मिळेल ते खायचं, कुठे घाणेरडे पाणी प्यायचं। म्हणून त्या गायीला आपण आज भीक मागायला होतं, म्हणून आपल्यावर आज भीक मागायची पाळी आली। गाय म्हणजे काय वाटले? गाय म्हणजे देवता असते। गायीची सेवा केली, गायीला नीट सांभाळ केला तर आपल्याला सुख आणि सौभाग्य लागतो। गाय आईला सोडून कुणालाच हात लावू देत नव्हते। आई तिच्या जवळ बसली तर त्यांना धार काढू द्यायची, जर आई सोडून दुसरी कोण तिच्या जवळ बसले तर तिला लाथ मारायची। कसे जी माया करते तिच्यावरच असते, माया करून घेणे आणि माया करवायची अशी ती होती गाय। आईशिवाय ती गाय कुणाला हातच लावू देत नव्हती, आईशिवाय कुणाला धारच काढू देत नाही। गाय माया जी करतो त्याला जवळ येते। गाय म्हणजे सुख असते। आपण गायीची सेवा केली तर सुख आणि सौभाग्य लागतं आपल्याला। तुम्ही काय आपल्या गायीला विकता मारता काय काय करता? गाय रे, गाय म्हणजे सुख आणि सौभाग्य लागतं गायीची सेवा केल्यावर। गायीला तुम्ही मारहाण करू नका, त्याला नीट पोटभर अन्न द्या, चारा द्या, खाऊ घाला। जाता जाता एवढेच सांगा वाटते की गायीला कोणी मारू नका, गायीचा नीट सांभाळ करा। गाय म्हणजे देवता असते, गायीवर कधी मारहाण करू नये। गायीची जर सेवा केली सांभाळ केला तर आपल्याला सुख आणि सौभाग्य लागते। गाय म्हणजे सुख आणि सौभाग्य लागते। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा।